सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची सोमवार रोजी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानं सोयगाव येथे शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. सोमवार रोजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदी निवड झाली आणि अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच दुपारी सोयगाव येथे ढोल ताशे व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप मचे, सुनील तिडके, नगरसेवक रमेश गवांडे, बाबू चव्हाण, राजमल पवार, दिलीप देसाई, समाधान काळे, चंद्रास रोकडे, अक्षय काळे, राजू गव्हाड, अनिल इंगळे, दत्तू इंगळे, नंदू हजारी, मुकुंद तळेले, संतोष बोडखे, राधेश्याम जाधव, सरपंच मोहम्मद देशमुख, शेख मुनाप, विक्रम चौधरी, विनोद मिसाळ, विनोद तेली, गजानन बदर, गणेश कापरे, नरेंद्र खलसे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव.